Kita berdua
आम्हाला गुरुवर्य आणि अतिशयांत पद्धतसर कैलासवासी शिवा प्रभुदेसाई हे या संघाचे फाउंडेशन मेंबर आहेत. हे ऐकून खूप समाधान वाटलं की आपण या चांगल्या माणसाच्या स्मृतींचा इथे कुठेतरी उजाळा देत आहोत. कारण शिवा प्रभुदेसाई ऐकून ऐकूनच माझं आमचं जे तळवळ प्राण वाचणार आहे हे शिवा प्रभुदेसाई यांनी सुरुवातीला मराठी शाळेत एक 200 ते 250 पुस्तकं ठेवून चालू केलेलं होतं. त्यांच्या नावानं त्या वाचनाला होतं आणि खासगी होतं. आमच्या गोरसानी इतरांच्या आपल्या छोटे गुरुकाका म्हणून होते त्यांनी नवसाला सांगितलं की असं शिवा प्रभुदेसाईंचं वाचनालय आहे. ते वाचनाला तुम्ही ताब्यात घ्या कुणाच्या तरी आणि चांगल्या प्रकारे चालवा. मला खूप आनंद वाटेल की ते वाचनालय सुद्धा त्यावेळेला माझ्यासोबत रवींद्र वाडकर, सुहास सप्रे, ठाकूर देसाई सर, पंडित सर आणि आमच्या गावातील श्रीकांत गुरव आणि रवींद्र गुरव या लोकांनी मदत करून आम्ही ते वाचनालय रजिस्टर केलं. आज माझ्या अंदाजानं 9 ते 10 हजार पुस्तकं त्या वाचनालयात आहेत आणि वर्गात ते वाचनालय आहे. आम्ही त्या वाचनालयाला इमारतीसाठी सुद्धा प्रयत्न करतोय. माननीय खासदार साहेबांना खासदार फंडातून तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. मी तुम्हाला इमारत देतो म्हणून सांगितलं परंतु ती तळवड्याच्या ग्रामपंचायतीच्या जवळपासच्या जागेत हवे म्हणून आम्ही थांबलं. जर आत्ता असलेल्या तुम्ही ती जागा जवळून ती जागा देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तर आम्ही निश्चितपणे ती वाचनालयाची भव्य दिली असे तुम्हाला सुभूत करतो. आणि पुन्हा एकदा नांदा भागातून आम्ही संघाचे आभार म्हणून त्यांनी मला स्वागताध्यक्ष म्हणून तिथे बोलायला दिलं. त्याहीपेक्षा माझ्या गावात हा कार्यक्रम म्हणण्याचं कबूल केलं ते स्वतःहून माझे कार्यरत आहे. अशा कार्यक्रमाला खरं म्हणजे आम्हाला लोकांकडे जावं लागतं की बाबा या कार्यक्रमाला या. अजूनही या साहित्य संघटन याचा विचार आमच्या जनमानसात सोपा नाही परंतु तो चांगल्या प्रकारे पोचेल. मी गावाच्या आलेल्या सर्व माणसांना धन्यवाद देईन. आमच्या दिंडी सहभागी झालेल्या लोकांकडे जर तुम्ही पाहाल तर त्यांची वेळ उदाहरणार्थ आमचे पालघर बोलव म्हणून आहेत त्यांचं वय जवळजवळ 90 वर्षाच्या दरम्यान आहे. अशी माणसं या दिंडीला आपलं घर 6 किलोमीटर इथपासून इथपर्यंत चालत झाले. मी त्यांना खूप खूप धन्यवाद वाटते आणि या वारकरी पंथात अतिशय चांगल्या प्रकारे भाग घेणारे तरुण वर्गाचे राजन गुरव संतोष मसूकर व त्यांची अन्न मंडळी सर्वच मुलांचे सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. तो सगळ्यात मी राबू नये किंवा गैरसमज करून घेऊ नये परंतु मी त्या सगळ्यांना धन्यवाद देईन आणि सगळ्यांना हा कार्यक्रम चांगला करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा मी ऋणी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.